नमस्कार। भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून आम्ही तुम्ही संबोधतो। या देशाला स्वातंत्र्य मिळून 70-72 वर्ष लोटले आहेत आणि सातत्याने आमचा शेतकरी हा आत्महत्या करतो, सातत्याने अडचणीमध्ये आहे। हे बघून खरंच वाटतं का, खरंच भारत देश हा कृषी प्रधान देश आहे का, हा प्रश्नचिन्ह हे उपस्थित होत आहे। याच विषयावरती बोलण्यासाठी मी अमोल ओटते आपल्या सगळ्यांसमोर, लोककरंडक 2020। खरंच भारत हा कृषी प्रधान देश आहे का, या विषयावरती 2 शब्द बोलणार आहे। तर विषयाला बोलत असताना खरं म्हणजे शेतकरी खरं म्हणजे या देशाचा कणा आहे, केंद्रबिंदू आहे, जगाचा पोशिंदा आहे, तो पिकवतो, तो राबतो, म्हणून आम्ही तुम्ही सुखाने जगतो। आज एवढं काय देशावरती संकट आहे, सगळीकडे लॉकडाऊन आहे, सगळे व्यवहार ठप्प आहेत आणि शेतकरी ज्या आत्मविश्वासाने ज्या जोमाने काम करतो ना, खरं म्हणजे सलाम करावं असं वाटतो। त्याच्या जीवावरती आम्ही तुम्ही सुखाने जगतोय। आज तोच संकटामध्ये आहे, खरं म्हणजे सातत्याने शेतकऱ्यावरती राजकारण केलं जातंय आणि हे वर्षानुवर्षच चालू आहे। अनेक जण शेतकऱ्याबद्दल एवढे काही आपुलकीने बोलतायत, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, शेती आहे तर सगळं काय आहे, अशा काही गप्पा मारतायत ना। खरं म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ येते ना, त्यावेळेस कोणी सुद्धा पुढे येत नाही, सर्वजण माघारी फिरतात। ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे आणि सातत्यानं शेतकरी हा ओरबडला जातोय, लुटला जातोय। तो जे काय मेहनत करतो ना, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून, काबाड कष्ट करून, त्याच्या मेहनतीला मोल दिलं जात नाही आणि हे फार विदारक चित्र आपल्या देशासमोर उभं आहे। त्यामुळे सातत्याने हा शेतकरी आत्महत्या करतोय। खरं म्हणजे छत्रपतींचं ते राज्य, त्यावेळेस खरं म्हणजे ते शेतकऱ्यांचं राज्य होतं आणि तसं राज्य आम्ही तुम्ही निर्माण केलं पाहिजे। एक कवी फार असं सुंदर म्हणतात की राजा नका विचारो तुमच्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ती, विषासाठी पैसे नाहीत म्हणून झाडाला फशी आहे, कर्जाने कर्ज वाढत जात म्हणून म्हणतो हप्त्यानं खोयानं चुकवतो, राजा चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो। आज वस्तुस्थिती काय आहे, अहो शेतकरी जास्त नाही हो मागत, गाडी बंगले घोडे नकोय, फक्त घर खर्च चालावा, मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, एवढीच माफक अपेक्षा आहे। अहो 100 रुपये जमिनीमध्ये टाकले ना 150 रुपये भेटावेत, एवढी फक्त अपेक्षा आहे आणि ते सुद्धा भेटत नसेल तर मग करायचं काय। अहो आभळातला बाप रुसला म्हणून शेतकऱ्याने कुणाकडे पाहिजे, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं पाहिजे। त्यासाठी स्वामीनाथन आयोग सारख्या अनेक प्रकल्प आम्ही तुम्ही राबवले पाहिजे। शेतकरी आहे ना आम्ही तुम्ही सर्व काही आहोत, शेतकरी नसेल ना तो दिवस विचार न केलेला सुद्धा भयानक असेल असं म्हणावं असं वाटत। एक 7वी 8वीतलं पोरग आपल्या गुरुजीला सांगत होत, सर 15 ऑगस्टचा दिवस होता, गावाच्या चावडीवर माझा सत्कार होणार होता,
बापाला बापाला सांगितलं की उद्या माझा गावाच्या चावडीवर सत्कार होणार आहे, मला एखादा चांगला गणवेश आणा. बाप त्याच दिवशी तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि ड्रेस घेतो. बापाला वाटतं की पोराने कधी नव्हे हट्ट केलाय, आज ड्रेस घेऊन आणा. पण दुकानात जातो, ड्रेस बघतो, ड्रेस घेतो तर त्या ड्रेसचा इतके पैसे सुद्धा देण्यास इतके सुद्धा पैसे त्याच्यामध्ये खिशामध्ये नसतात. त्या दिवशी बाप तसाच येतो गावाकडे, रात्रभर शेतामध्ये राहतो आणि सकाळी उठून घरामध्ये येतो. बाप दारासमोर उभा राहतो, त्यावेळेस पोरग म्हणत, बाबा द्या ना माझा ड्रेस, मला उशीर होतो, मला जायचंय. बाप काही बोलत नाही. थोड्या वेळच्याने बापाच्या डोळ्यातून अश्रू उघडायला लागतात. त्यावेळेस पोराने ओळखलेलं असतं की बापाने माझ्यासाठी ड्रेस नाही आणला. बाप घरामध्ये जाऊन खाली मान घालून बसतो आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये जाऊन आत्महत्या करतो. पैसे नाहीत म्हणून आम्ही आत्महत्या नाही करत. ज्यावेळेस आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचते ना, त्यावेळेस शेतकरी आत्महत्या करतोय. आणि विदारक चित्र कुठतरी थांबलं पाहिजे असं मनापासून वाटतं. एवढं बोलून दोन शब्द संपवतो. धन्यवाद.